पुण्यातील शनिवारवाड्याजवळ बेवारस बॅग आढळल्यानं आता मोठी खळबळ उडालेली आहे. बॉम्बशोधक पथक शनिवारवाड्यावर दाखल झालेलं आहे. वाडा पूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे. या बेवारस बॅगची सध्या तपासणी सुरू आहे. संशयित बॅग इथं असल्याचा कंट्रोल रूमला फोन आलेला होता आणि त्यानंतर बॉम्बशोधक पथक तातडीनं शनिवारवाड्याच्या परिसरात दाखल झालं. बेवारस बॅग आढळल्यानं बॅगेची तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. मात्र या सगळ्या बातमीनंतर शनिवार वाड्याच्या इथं बेवारस बॅग आढळल्याचं समजताच शहरामध्ये खळबळ माजलेली आहे. आपले पुण्याचे प्रतिनिधी मिकी घई या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत. मिकी, पण बघितलं तर पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या शनिवार वाड्यात आता एक म्हणजे बेवारस बॅग त्या ठिकाणी आढळून आलेली आहे. तिथल्या लोकांनी थेट हे कंट्रोलला फोन करून सांगितलेलं आहे आणि त्यानंतर संपूर्ण शनिवारवाडा हा रिकामा करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आता बॉम्ब स्क्वॉड, जे अर्थात आपण जर बघितलं तर बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड हे दाखल झालेलं आहे. संपूर्ण शनिवारवाडा, खरं तर तिथं बरीच गर्दी असते, लोक लांबून लांबून शनिवारवाडा बघण्यासाठी येत असतात. मात्र संपूर्ण हा शनिवारवाडा आता रिकामा करण्यात आलेला आहे कारण तिथं एक बेवारस बॅग आढळून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बॉम्ब आहे अशी अफवा देखील जोरदार पसरत आहे आणि त्यामुळं आता हे दोन्ही पथक बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड तिथं दाखल झालेलं आहे आणि ते पूर्ण व्हेरिफाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा शनिवारवाडा लोकांसाठी खुला केला जाईल. मात्र आता जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी संपूर्ण गर्दी ही रिकामी करण्यात आलेली आहे. ठीक आहे मिकी, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.